असा पेच मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही डावपेच असू शकतो का असा प्रश्न मी आपल्यापुढे उपस्थित करणार आहे. तो सगळ्यांना मिळून खुडकावा लागेल. पहिला मुद्दा असा आहे की विकासाचं जे मॉडेल आपण स्वीकारलेलं आहे त्याचे दुष्परिणाम तर सुस्पष्ट दिसतातच आहे, पण ते नजीकच्या भविष्यात बदललं जाईल का हा मुद्दा आहे. उलट खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या बुलडोझरमुळे परिस्थिती अजूनच बिकट व्हायला लागलेली आहे आणि ती नजीकच्या भविष्यात अजून बिकट होत जाईल असं वाटतंय. पाण्याचं व्यापारीकरण फार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेलं आहे. टँकर विरुद्ध बाटलीबंद पाणी असा संघर्ष आता मोठ्या प्रमाणावर यायला लागलेला आहे. मराठवाड्यामध्ये हिंडताना हे प्रकर्षाने जाणवतं की आपण स्थायी उपाययोजनांच्या ऐवजी बाटलीबंद पाण्याचे प्लांट्स फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये गुंतवणूक होती आहे. टँकर्सची संख्या तिथे निर्माण होत आहेत, बाहेरने टँकर निर्माण करणारे तिथे येत आहेत. तेव्हा बाटलीबंद पाणी आणि एकूणच पाण्याचा व्यापार करणाऱ्यांना जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट विरुद्ध जलसंधारण या शर्यतीत जलसंधारण जिंकू शकेल का हा एक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा मला जो मांडायचा आहे की या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण ह्या धोरणामुळे नवनवीन कायदे मोठ्या प्रमाणावरती जलक्षेत्रात येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती नवीन कायदे आलेले आहेत, पण ते कायदे अंमलात आणण्यासाठी जी तयारी लागते, जे तंत्रज्ञान लागतं कॉम्पॅटिबल, हे आपल्याकडं नाही आहे. आपली जलक्षेत्रातली एकूण परिस्थिती ही सरंजामशाही थाटाची आहे, अक्षरशः सरंजामशाही थाटाची आहे. तुम्ही जर गावोगावी हिंडलात, तालुक्या तालुक्यात हिंडलात, तर तुम्हाला असं पाणी चोर घराणीच दिसतील की ज्यांच्याकडं पाणी आहे आणि ज्यांच्या त्याच्यामुळं सत्ता आहे आणि ही मंडळी सगळी पाण्याचा विकास, म्हणजे आपल्याला जो अभिप्रेत असलेला विकास आहे तो होऊ देत नाही आहेत, नवीन तंत्रज्ञान येऊ देत नाही आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आज 21व्या शतकात असूनही जलक्षेत्रामध्ये अजूनही साधं संगणकीकरण झालेलं नाही आहे. संगणकीकरण, संगीकरण त्याच्यासाठी अपेक्षित आहे असं नाही, त्याच्यातून पारदर्शकता येते, आकडेवारी नीट व्यवस्थित राहते, पाहिजे तेव्हा आकडेवारी मिळते, हे संगणकीकरण झालेलं नाही आहे. तिसरा मुद्दा आहे, आमचे जे जल अभियंते आहेत, बौद्धिक कुवत त्यांच्यामध्ये नक्कीच आहे, पण ते हे सगळे प्रश्न समजावून घ्यायला तयार नाही आहेत. अभिजित गोरपडे म्हणाले तसं, ग्लॅमरस योजनांच्या मागं ते लागलेले आहेत आणि त्यांनी पर्यावरणाशी एक शत्रुत्व स्वीकारलेलं आहे, पत्करलेलं आहे, आणि त्याच्यामुळे पर्यावरण पूरक जल विकास आणि व्यवस्थापन असं काही असू शकतं ह्याच्यावरतीच आपला विश्वास नाही. ह्याच्यामध्ये चांगली माणसं येत नाही आहेत, चांगल्या प्रकारे अभ्यास होत नाही आहे. दुसरीकडे असं व्हायला लागलेलं आहे की जल विकास आणि व्यवस्थापन यासंबंधी जी काही आज परिस्थिती आहे, प्राप्त परिस्थिती आहे, त्याचा तपशील समजावून न घेतल्यामुळे आणि आहे या परिस्थितीमध्ये समाजाला पाणी वाटप करण्याची जबाबदारी पर्यावरणवाद्यांवरती नसल्यामुळे ते एकदम टोकाची भूमिका घेतात आणि प्रकल्पांचं डिकमिशनिंगच करून टाका, यापुढे मोठे प्रकल्प अजिबातच नकोत अशी टोकाची भूमिका घेतात. ती सुद्धा घातक वाटते, त्याच्यामुळे कदाचित अराजकता निर्माण होईल. म्हणजे जायकवाडी काढून टाकलं किंवा खडकवासला काढून टाकलं तर पर्यायी व्यवस्था काय होणार आहे? कुठून पाणी देणार आहोत आपण? कारखानदारीला, पिण्याला, शेतीला कुठून पाणी देणार आहोत? पाचवा मुद्दा आहे विस्थापितांच्या बद्दलचा. प्रकल्पांचे विस्थापितांचे प्रश्न अक्षरशः वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. म्हणजे कोयनेचे विस्थापित अजूनही विस्थापितांचे प्रश्न आहेत आणि त्यांचा बळी आपण गृहीतच धरलेला आहे आणि जलविकासातून त्यांना हद्दपार केलेला आहे, मोठ्या प्रमाणावर हद्दपार केलेला आहे. सिंचन प्रकल्पांचे वाढदिवस साजरे करण्याचा नवीन खूळ आपण काढलेला आहे अलीकडे आणि ते करताना मात्र विस्थापितांचे सत्कार करायचं नाटक आपण करतो. इतर वेळी त्यांच्यासाठी काही ठोस योजना मात्र अजिबात पुढे येत नाहीत. त्यामुळे विस्थापितही मग नाक दाबल्याशिवाय शासन तोंड उघडत नाही असं म्हणून आंदोलनं करतात, कोर्टात जातात, त्याच्यामुळे प्रकल्प रखडतात, रखडलेल्या प्रकल्पांच्या किमती वाढतात, त्याच्यातून सिंचन घोटाळा निर्माण होतो. विस्थापित आणि पर्यावरण यांचा बळी देऊन अट्टहासानं उभे केलेले जे प्रकल्प आहेत, मोठे प्रकल्प आहेत, ते देखील धड चालवले जात नाहीत. धरण आहे तर कालवे नाहीत,
कालवे आहेत तर धरण नाही, दोन्ही असेल तर पाणी नाही. आज दुर्दैवाने खरंच परिस्थिती आहे, पाणी उपलब्धतेची खोटी प्रमाणपत्र घेऊन आपण धरणं बांधतो. जे नवीन स्वप्न म्हणाले अभिजित घोरपडे, त्या स्वप्नामध्ये हाही एक भाग आहे की पाणी नसलं म्हणून काय झालं, विकास आम्ही आणणार कोरडा का होईना. पाणी असेल तर ते शेपटापर्यंत जात नाही. जलाशयावरील आणि कालव्याच्या वरच्या भागातील धनदांडगे अमाप पाणी वापरतात, प्रचंड पाणी उपसतात. नवीन तंत्रज्ञानाने आता पाणी उपसणं हे सोपं केलेलं आहे, वीजही चोरता येते आणि पाणीही चोरता येतं. लाभक्षेत्रात असूनही शेतकरी, टेलचे शेतकरी कोरडवाहू राहतात, त्यांना पाणी मिळत नाही. लाभक्षेत्रातल्या जमिनी अकृषी येणे होण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. ज्या भागात पाणी आहे त्या भागातून अल्पभूधारकांना घुसकावणं सुरू झालेलं आहे, पाण्याचं केंद्रीकरण व्हायला लागलेलं आहे. आणि भारताचे मुखंड आता पाणीदार म्हणजे जमीनदार या धर्तीवरती ते पाणीदार बनलेले आहेत. पाणीदारीतून मिळालेल्या पैशातून शहरात आणि उद्योगात गुंतवणूक होते आहे. एकेकाळचे भारतवासी आता इंडियावासी व्हायला लागलेले आहेत. हितसंबंधांमध्ये बदल व्हायला लागलेले आहेत आणि भारताचं पाणी आता इंडियाला गेलं तरी त्यांना ते चालू शकतंय. शेतीवरचा बोजा कमी करा हे आता त्यांना पटायला लागलेलं आहे. आणि मग अशा शेतकऱ्यांच्या संघटना पाणी प्रश्नाबद्दल अक्षरशः ऊस खाऊन गप्प बसतात. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की जलवंचित जे आहेत ते संघटित नाहीत. पाणी मिळत नसलं तरी स्थानिक सत्ताधाऱ्यांवर त्यांना अत्यंत अन्य कारणांसाठी अवलंबून राहावं लागतं, विरोध करता येत नाही. भावकी आणि जात याचा प्रभाव आजही असतो. शेतकरी शेतमजूर यांच्या संघटना पाणी प्रश्नावरती व्यापक लढे उभा करत नाहीत. पाण्याच्या समन्यायी वाटप आणि वापराची मागणी आणि कार्यक्रम घेत नाहीत ही राजकीय मागणीच होऊ शकत नाही. आजही तुम्ही बघा, सांगली सातारा भागामध्ये ऊसाच्या भावासाठी आंदोलन होतं, सांगली आशांत जिल्हा म्हणून जाहीर होतो, पाणी प्रश्नावरती आंदोलन झालेलं मला तरी कुठं दिसलं नाही. प्रकल्प स्तरावर जनवादी आणि लोकवैज्ञानिक हस्तक्षेप आज होताना दिसत नाही कुठल्याही प्रकल्पावरती. शहरी भागातही आपण संघटित नाही. शहरी भागातही पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत, अत्यंत गंभीर आहेत. पण शहरी भागातले मध्यमवर्गीय जे व्होकल असतात इतर बाबतीमध्ये टीका करण्यामध्ये, ते स्वतःचे प्रश्न सोडवायला तयार नसतात. मध्यंतरी मी जालन्याला जाऊन आलो. जालन्याची 3 लाख लोकसंख्या आहे, त्याच्यापैकी 2 लाख लोकसंख्या गेल्या 15 वर्षापासून टँकरवरती अवलंबून आहे आणि याचं कोणाला काही नाही. त्याच्यामध्ये काहीही चर्चा होत नाहीत, काही आंदोलनं होत नाहीत. टेल विरुद्ध हेड, प्रवाही विरुद्ध उपसा, वरची विरुद्ध खालची धरणं, शहरी विरुद्ध ग्रामीण, सिंचन विरुद्ध बिगर सिंचन, विभागीय असमतोल, अशा अनेक पाणीविषयक संघर्षात जलवंचितांमध्येच फाटाफूट होते आणि सगळे दोन्हीकडचे पुढारी मंडळी त्यांना प्यादी म्हणून वापरतायत, मोहरे म्हणून वापरतायत. हा एक त्यातला भाग आहे. आणि याच्यातून सुटका होण्यासाठी सत्ताधारी वर्ग जो आहे तो काय करतो आहे, त्यांनी आणलेलं जे धोरण आहे ते असं दिसतं आहे साधारण की सत्ताधारी वर्ग हा कॉर्पोरेट शेतीचा मार्ग स्वीकारायला बघतो आहे. कमी क्षेत्रावर कमी पाण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञाना आधारे म्हणजे स्वयंचलितीकरण, पाईपद्वारे पाणीपुरवठा, ठिबक, हरितगृहे, पिकांमधील जनुकीय बदल या नवीन तंत्रज्ञाना आधारे शेतीचं कंपनीकरण होऊ घातलेलं आहे. धोरण तसं आहे, अजून त्याला तेवढी गती प्राप्त झाली नाही. आणि हे सगळं करून शेतीवरचा भार हलका करणं आणि व्यापारी शेती करणं ह्याच्याकडे आपले सत्ताधारी वर्ग लागलेले आहेत. शेतीच्या औद्योगिकरणातून उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. विविध प्रकारची विशेष आर्थिक क्षेत्र, सेज, कंत्राटी शेती, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, FDI किंवा बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी याला पूरक आहेत आणि हे धोरण येताना दिसतं आहे. हा जर हे जर शासनाचं धोरण राहणार असेल, केंद्र शासनाचं, केंद्रीय राज्य शासनाचं, त्याच्यात जलसंधारणाला प्राधान्य मिळणार नाही हे उघड आहे. अगदी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, कदाचित पटेल तुम्हाला. आम्ही इंजिनियर जेव्हा मोठी धरणं बांधतो तेव्हा कॅचमेंट कोणतं गुड, कोणतं चांगलं कॅचमेंट, ज्यातून रनऑफ सर्वात जास्त आला तर ते धरण चांगलं यशस्वी होणार. आणि तुम्ही तिथे तेच पाणी अडवायला लागलेलं आहात. जलसंधारण जर यशस्वी झालं, छोट्या मोठ्या गोष्टी यशस्वी झाल्या, तर पाणीच येणार नाही आमच्याकडे. चक्क हितसंबंधही असे आहेत. मी बोलताना सगळं बोलेन, जलसंधारणाबद्दल कौतुक करेन, पण मी फक्त
शो पीसेस उभे करेल. आडगाव असेल, पोपटपणाचं हिरवे हिवरे बाजार असेल, अलीकडचं नवीन कडवंची असेल, पण ही शो पीसेस असतात, त्याचं मी कौतुक करतो. अपवादाने नियम सिद्ध होतो. तेव्हा हे पेच प्रसंग आहेत असं मला वाटतं. ह्या सगळ्याला कसं तोंड द्यायचं आणि ह्याच्यातून काय उत्तरं काढायची हे मला तरी अजून तरी काही स्पष्ट झालेलं नाही. सामुदायिक प्रयत्नातून कदाचित ते ह्याच्या पुढे होईल. माझी भूमिका आणि विशेष करून त्यातल्या माझी भावना ही व्यक्त करण्यासाठी मी एक छोटीशी कविता केलेली आहे. कदाचित तुम्हाला ती आवडेल. फार वेळ घेणार नाही मी. कवितेचं नाव आहे पाणी मागतात चायला. लोक उद्धट व्हायला लागलेत, लोक उद्धट व्हायला लागलेत, पाणी मागतात पिण्यासाठी शेतीसाठी. ठोकून काढलं पाहिजे साल्याला. साहेबांनी म्हटलं अहो जलनीती घ्या. साहेबांनी म्हटलं अहो जलनीती घ्या, कायदे करू, नियम करू. वेगळं प्राधिकरण देतो की पण यांचं आपलं एकच, पाणी मागतात चायला. साहेबांनी असं बी म्हटलं नदी जोड व्हायला पाहिजे. कोर्टाचा आदेशच आहे तसा. पश्चिमेच्या नद्या फिरव की पूर्वेला. हे अशी वळवायची नदी आणि हे उचलायची. पण यांचं आपलं एकच, पाणी मागतात चायला. कान इकडे करा, तुम्हाला म्हणून सांगतो. साहेब म्हणाले इंटरनल सिक्युरिटीला लय धोका आहे. हो आता टँकरवर काम भागणार नाही राजेहो. साहेब तर म्हणतात आता टँकच बोलवा. टँक टँक रणगाडा धडा धडा धडा, पाणी मागतात चायला. साहेब जाऊन आले परवा चायनाला. केवढी प्रगती केली राव त्यांनी. थ्री गॉर्जेस. साहेबाला विचारलं एवढं सगळं कसं काय जमवलं त्यांनी. साहेब म्हणले पहिले तियानमेन केलं. तियानमेन ते मेन आम्ही काहीच करत नाही. कशी व्हावी प्रगती, पाणी मागतात चायला. धन्यवाद.